नमस्कार, गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि कालच आनंदात पूर्ण उत्साहात महाराष्ट्रासह देशातही वेगवेगळ्या शहरांमध्ये बाप्पाचं आगमन झालंय. सगळेजण अत्यंत उत्साहाने काल गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेत. आणि आमच्याकडचा गणपती असतो तो 1.5 दिवसांचा असतो, त्याच्यामुळे आता वेळ झालेली आहे ती बाप्पाच्या विसर्जनाची. सगळ्यांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य देव, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि आमच्याकडच्या विसर्जनाची ही काही दृश्य. बघू बघू बघू, अरे बाप्पा तर दिसू दे. लागेल तसा घाला हवं तरी मोठ्या नारळ नदीवर चला घ्या. चला Oh yeah.
चला आणि अशा रीतीने आमच्याकडच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. शक्यतो पर्यावरण पूरक गणपती साजरा करण्याकडे आमचा कल असतो, त्यामुळे आम्ही घरच्या घरी बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यातच विसर्जन करतो. आणि मला असं वाटतं की निसर्गाचं जेवढं आपण त्याचं वरदान आहे आपल्यावरती ते जपू तेवढं निसर्ग आपल्याला साथ देईल. पुन्हा एकदा सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर ओके ओके ओके. काय प्रॉब्लेम नाही.